उत्तर दक्षिणचे खासदार निलेश लंके हे आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणीची त्यांनी थेट भेट घेत सत्कार स्वीकारला. दरम्यान त्यांच्यावर टीकेची झोड उतरतात. त्यांनी मात्र आता यावर स्पष्टीकरण दिले आहे. ही भेट अपघाताने झाली, मला ते कोण आहे हे माहीत नव्हते, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले आहे. खासदार निलेश लंके म्हणाले आहेत की सन्माननीय व्यक्ती कोण आहे याची मला कल्पना नव्हती. आपण समाज कार्यात काम करीत असताना कुणीही गाडीला हात केला की थांबतो. काल त्यांच्या घरासमोरून जात असताना त्यांनी मला हात केला, मी थांबलो. त्यांनी चहा प्यायला चला म्हणून सांगितले, आम्ही चहा घेतला. त्यांनी माझा सत्कारही केला. तोपर्यंत मला समोरील सन्माननीय व्यक्ती कोण आहे, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे माहीत नव्हते. आज सकाळी मला कळाले की काल ज्यांना आपण भेटलो ती अशा प्रवृत्तीची व्यक्ती होती. मला आधी माहीत असते तर मी तिथे गेलोच नसतो. ही घटना अपघाताने घडली असून तिला चूकच म्हणावी लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.